अतिशय दुर्दैवी आहे, माणुसकी कुठे गेली? मला असं वाटतं की आपण ह्या सगळ्यामध्ये अडकून इतके पडलोय की माणुसकी राहिली आहे का नाही। सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। त्याच्यामुळे त्यांच्या सोयीसाठी, त्यांच्या इलेक्शनसाठी आणखीन एक जुमलेबाज सरकार जे केंद्रात आहे आणि आता राज्यातही गेले एक वर्षावा वर्ष करत आहे, त्याचा आणखीन एक हा जुमला आहे। ताई मुंबईतल्या एका मराठी महिलेला गुजराती लोकांनी घर नाकारण्याचा प्रयत्न झालेला होता आणि तो व्हिडिओ जो समोर आला त्यानंतर सगळा प्रकार उघडकीस आला। त्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, कारवाई सुद्धा झालेली आहे। मात्र असा प्रकार घडला आणि पंकजा मुंडे यांनी सुद्धा त्यावरती रिएक्शन दिली की माझ्या बाबतीत सुद्धा हा प्रकार घडलेला होता, मला सुद्धा मुंबईमध्ये घर नाकारण्यात आलेलं होतं। कसं पाहताय? हे अतिशय दुर्दैवी आहे, माणुसकी कुठे गेली? मला असं वाटतं की आपण ह्या सगळ्यामध्ये अडकून इतके पडलोय की माणुसकी राहिली आहे का नाही। आणि अनेक वेळा मला असं वाटतं की कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी पहिलं भाषण जे केलं होतं एक मेला की मराठी माणूस कोण, महाराष्ट्रातला जो व्यक्ती महाराष्ट्रात राहतो तो मराठी माणूस, आणि त्याच्यामुळे एकामेकामध्ये हा म्हणजे अंतर आणणं हे पाप हे कोण करतंय? अर्थातच समाजामध्ये कोणीतरी हा द्वेष पसरवतोय ना, हे अतिशय दुर्दैवी आहे। आणि मी अतिशय ह्या गोष्टी म्हणजे माणूस की त्यातून एक महिला, तिला तर आग्रानी आदरानी घर दिलं पाहिजे या मताची मी। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।